कोरोनाची परिस्थिती सध्या आटोक्यात येत असताना जिल्ह्याभरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे। यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून माझ्यासोबत बोलण्यासाठी काही व्यापारी आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत त्यांच्या, काय सांगाल तुम्ही? जे आता कोरोना तो आटोक्यात येत आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि जे आता त्यांनी आपल्यावर निर्बंध घातले ते थोडे शिथिल करण्यात येऊ, व्यापाऱ्यांना बी थोडे धंदा व्यवसाय करण्यासाठी थोडी मोकळीक भेटेल। हीच विनंती सरकारला की जिल्हाधिकाऱ्यांना की मनमाड शहरामध्ये थोडे नियम शिथिल करण्यात यावे। तुम्ही कपड्याचे व्यापारी आहात, तुमचं काय म्हणणं? आता मनमाड येते फक्त दोनच पेशंट असताना सुद्धा निर्बंध कायम आहे, ही निर्बंधच कायम ठेवण्याची पद्धत ही बंद झाली पाहिजे। 9 ते 4 हा व्यवसाय खूप कमी होतो आणि हा 9 ते 8 आजपर्यंत झाला पाहिजे। तरी मी शासनाला विनंती आहे की हा निर्बंध हटवून व्यवसाय सुरू करण्याची मागणी आहे। तुमचं काय मत? सकाळी 9:00 नंतर मार्केट चालू करावं और संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ठेवावं, कारण का कोरोनाचे पेशंट कमी झालेले आहे, ही दखल मनमाडच्या प्रशासकाने घ्यावी। या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला आणि त्यातल्या त्यात आमच्या मनमाड शहराचा दृष्टिकोन जर डोळ्यापुढे ठेवला, का या व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी हा जो काही कोरोनाचा प्रकार आहे हा अतिशय कमी प्रमाणामध्ये या मनमाड शहरामध्ये आहे आणि व्यापारी वर्ग हा अतिशय निर्धास्तपणे त्यांच्या दुकानं बंद करून कामकाज करतो, परंतु भावी दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे प्रमाण हे 7 ते 4 वाजेचं आहे, यामध्ये प्रमाण हे वाढवलं पाहिजे, कमीत कमी निदान 7 ते 8 केलं तर जेणेकरून व्यापाऱ्यांचा व्यापार हा चालेल, कारण का गेल्या 2 वर्षापासून ही परिस्थिती या मनमाड शहरामध्ये आहे आणि संबंध व्यापारी यामध्ये कुचंबण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आहे। प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न पडलेला आहे, आपण हा विचार करून या बाबतीमध्ये निर्बंध हे जे शिथिल करण्यात यावे असे आमची सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं मी शिवणकाम कारागिराच्या वतीनं आपणास सर्व सांगू इच्छितो आणि सर्व व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय गंभीरतेने चाललेला आहे, तो आपण सोडवा अशी मी आपल्या जिल्हा मंत्री श्री छगनराजे भुजबळ आणि यातील पूर्ण जिल्ह्यातील असलेल्या आमदारांना विनंती करतो की सरकारकडे ही भूमिका मांडावी। एकूणच व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी मुबलक वेळ देण्यात यावा, सकाळी 8 ते संध्याकाळी किमान 8 वाजेपर्यंत वेळ देण्यात यावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे। अमीन शेख, जागर जनसा, न्यूज मनमाड।